नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो नवीन भरती आली नवीन नोकरी आली की त्याचं नोटिफिकेशन आपण चॅनलवरती तुमच्यासाठी घेऊनच असतो आजचं जे नोटिफिकेशन आहे त्याची माहिती आपण घेणार असो त्या अगोदर आपण नवीन युजर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो आता आपण नोटिफिकेशनकडे वळूया तर बघा बृहमुंबई महानगरपालिका बा य ल नायर रुग्णालय टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय डॉक्टर एल एन नायर रोड मुंबई सेंट्रल मुंबई ब्रु मुंबई महानगरपालिकेच्या अंदरची हे जी आहे रुग्णालय इथं जी आहे भरती निघालेली आहे मित्रांनो याच्यामध्ये पंधरा डेटा एंट्री ऑपरेटर इतक्या पदांसाठी पंधरा डेटा एंट्री ऑपरेटर हे जे पद आहे यासाठी याच्यामध्ये भरती निघालेली आहे भरतीमध्ये जी आहे ह्या जागा ज्या भरण्यात येत्या पर्टिक्युलर कालावधीसाठी त्यांनी दिलेला आहे एक एक दोन हजार बावीसपासून तर तीस बारा दोन हजार बावीस म्हणजे जवळपास तुम्हाला एका वर्षासाठी हे जे आहे पदं भरण्यात येत आहे कंत्राटी तत्त्वावर याच्यामध्ये चाळीस दिवसांनी तुम्हाला जे आहे एका दिवसाची गॅप देऊन ते पुन्हा म्हणजे खंडित म्हटलेलं आहे त्यांनी करून ते परत तुम्हाला जे आहे हे घेतील तर डेटा एंट्री ऑपरेटरची याच्यामध्ये पंधरा जागा आहे शैक्षणिक अर्ता काय मागितलेली आहे उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा म्हणजे दहावी आणि बारावी उत्तीर्ण मागितलेला आहे तत्सम परीक्षा किमान पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका असायला मराठी घेऊन उत्तीर्ण असावा म्हणजे त्याच्यामध्ये दहावीला किंवा बारावीला जे आहे किमान तुम्हाला पन्नास प्रश्न शंभर प्रश्न शंभर असतंच गुणांचं आपलं मराठी कोणाचा प्रश्न प्रश्न असं सुद्धा असेल तर त्याच्यासाठी जे आहे तुम्हाला दहावी किंवा बारावीमध्ये मराठी विषय आवश्यक आहे पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका असलेल्या मराठी विषयावर उत्तर असं म्हटलं आहे संगणकाचे ज्ञान इंग्रजी व मराठी टाळत किमान तीस शब्द प्रति मिनिट तर तीसचं तुम्हाला टायपिंग मागितलेलं आहे इंग्रजी व मराठी दोन्ही मागितलेला आहे एम एस सी आय डी असेल तर तुम्हाला प्राधान्य मिळेल एच एम आय एस प्रणालीच्या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिलं तर एच एम आय एस हे जे प्रणाली आहे त्याचा अनुभव असेल तर तुम्हाला प्रिपेअर मिळेल उमेदवाराजवळ अठरा ते तेत्तीस वर्षापेक्षा जास्त कामाने अठरा ते तेत्तीस पाहिजे वय धर्मा याच्यामध्ये पंधरा हजार रुपये वेतन मिळेल प्राप्त अर्जाच्या छाननी करून निवड यादी प्रसारित करण्यात येईल व यादीतील उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले तसेच मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचीच निवड करण्यात आली तर यादी तुम्ही जे की अप्लाय करा त्याच्यावरून तुमची निवड यादी तयार होईल छाननी होईल आणि त्याच्यानुसार मग मुलाखत होईल पत्र व्यवहारचा पत्ता सुपष्ट व्यवस्थित असावा उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक अर्थ व्यावसायिक अर्था संबंधित गुणपत्रिका साक्षांकित छायाप्रत जोडावी म्हणजे सही मारून निवड झालेल्या उमेदवारांनी शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती बंधनपत्रक म्हणजे तुम्हाला बॉन्ड देणं आवश्यक आहे कंत्राटी पद्धतीनं नियुक्ती करण्या नियमित पदाकरिता कुठलाही फायदा मिळणार नाही आवश्यकता नसल्यास त्यांची नियुक्ती कधीही संपुष्टात येईल पोस्टाच्या विलंबामुळे कोणती माहिती प्राप्त होण्यास किंवा कळवण्यास विलंब झाला तर त्याची जबाबदारी बृहम्मी महानगरपालिकेवर राहणार नाही उमेदवारांना मुलाखतीसाठी नियोजित स्थळी स्व खर्चाने उपस्थित राहावं लागेल निवड प्रक्रियेच्या कालावधी अथवा नियुक्तीनंतर कोणत्या क्षणी उमेदवाराने चुकीची माहिती प्रमाणपत्र कागदपत्र सादर केल्याची किंवा कोणतीही माहिती दडून निदर्शन आल्यास त्यांची उमेदवारी रद्द बातल करण्यात येईल असल्यास कोणत्याही पूर्व सूचना देता समाप्ती करण्यात येईल प्रशासकीय अन्य कारणाचा निवड प्रक्रिया कोणत्या वेळा टप्प्यात थांबवण्यात येईल असे माहिती दिलेली आहे तर महत्वाचं म्हणजे उमेदवारांना अर्ज बाय ल नायर धर्मा रुग्णालय कमा डॉक्टर एन एल नायर रोड मुंबई सेंट्रल मुंबई चार शून्य 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 आठ यांच्या कार्यालयात बावीस बारापर्यंत अथवा त्यात पूर्वी दुपारी ठीक चार वाजेपर्यंत शनिवार रविवार व सार्वजनिक सुविधा वगळून सादर करायची आहे अर्जावर अलीकडे काढलेलं जे पासपोर्ट आकाराचं जे छायाचित्र आहे ते तुम्हाला चिपकाडाचा अर्जावर संपूर्ण माहिती भरल्यास तसेच संबंधित प्रमाणपत्राचा न जोडल्यास अर्जाचा निवड होणार नाही तर मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित जी आहे सर्व अर्ज भरून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हा पाठवून द्यायचा आहे पोस्टानं स्पीड पोस्टनं पाठवून द्या जेणेकरून लवकर पोहोचून जाईल वेळेमध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तरी तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन आए, कमेंड बाक्स में कमेंड कस, जे आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे तिथे तुम्हाला अर्जाचा नमुना वगैरे सर्व दिलेला आहे तरी याच्यामध्ये इतकंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र